आता हा कार्यक्रम म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम. मी पहिल्या प्रथम सुरुळूकमध्ये संघाचे खासदार आदरणीय कोले साहेबांना धन्यवाद देईन की आपण जो महाराजांच्या बाबतीमध्ये आता हा शिबिर आणि त्यांचा इमारत सर्व प्रकारचा त्यांना सुरक्षा कशी मिळेल या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी पहिल्या प्रथम सर्व वारकऱ्यांच्या सर्व समाजबांधवांच्या वतीनं कोले साहेबांना धन्यवाद देतो. टेनवर असलेले सर्वच मान्यवर, सर्व पत्रकार मित्र, सर्व वारकरी, सर्व टाळकरी, सर्व माळकरी आणि सर्व कीर्तनकार, खरं तर आपण या ठिकाणी आज आदरणीय आपल्या खेड लोक मतदारसंघाचे खासदार आपण त्यांना नेहमी संसदेमध्ये बघतोय की ज्या टायमाला संसदेमध्ये अधिवेशन त्यांना प्रश्न मांडले जातात त्या टायमाला खरं तर खासदार साहेबांना आपण ते वेळ बघतो. काही लोक खासदार साहेबांनी इकडे यायलाच पाहिजे असं काय नाही, त्या ठिकाणी मोठी मोठी कामं खरं तर खासदार साहेबांच्या माध्यमातून या शिरूर लोक मतदारसंघामध्ये पार पडलेले आहेत. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे माझ्या माहितीप्रमाणे वारकरी प्रत्येक ठिकाणी दिंडी असेल कुठलाही प्रवचन असेल प्रत्येक ठिकाणी वारकरी मंडळाला वेळ द्यावा लागतो आणि त्यामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये कधी ना कधी काही वाईट दुर्घटना घडल्यानंतर जो निर्णय कोणी घेतला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यामध्ये नव्हे ते मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय आवडजी कोले साहेबांनी हा निर्णय घेतला म्हणून मी त्यांना खरं आता या ठिकाणी असेच धन्यवाद दिलेला आहे. आणि म्हणून कोले साहेब एक संशोधक पट्टो आहे आणि त्यांचं काम अत्यंत कागदावर आहे म्हणून ते जरी आपल्याला ग्राउंड लेवलला आपण काही लोक म्हणतात ग्राउंड लेवलला दिसत नाही परंतु कोले साहेबांचं काम हे केंद्र लेवलला एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी खरं आताने 5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि आता हा जो निर्णय घेतलेला आहे सर्व वारकरी मंडळींच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगला निर्णय आहे पत्रकार मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी वारकऱ्यांची कोणी दाद घेतल्यावर एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल मी खरं तर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोले साहेबांना त्यांच्या पुढील भविष्यात पुढील ऐशात राजकीय त्यांचं खरं तर त्यांनी भरारी घ्यावी आणि या जुन्नर तालुक्याचं खरं शिवाजी महाराजांचे ते खरं तर हे आहेत रखांदर आहेत असं म्हटलं तरी काही अवघडणार नाही. आणि म्हणून आपण कोले साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि वारकरी मंडळी म्हणजे काय नाही वारकऱ्यांमध्ये जी ताकद आहे ती कुणामध्ये नाही. आज वारकरी काय करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये शांती आहे त्यांच्यामध्ये विचार आहेत ते विचार घेऊन पुढे जायचे आणि म्हणून खरं असताना खासदार साहेबांनी हा निर्णय घेतला आणि एक चांगल्या प्रकारचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी मी बोलता बोलता म्हणले मी संपूर्ण सुरू लोक मतदारसंघामध्ये म्हणले अध्यक्ष आम्ही हा कार्यक्रम म्हणणे घेतलेले मी तर जुन्नरलाच नाही आणि म्हणून त्या सुरू लोक मतदारसंघामध्ये हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम खासदारांनी घेतल्यामुळे सर्व वारकरी मंडळी आज सर्व खुशी आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हसरा चेहरा म्हणून त्या ठिकाणी आज खासदार साहेब त्यांच्या बातम्यात सांगतात म्हणून मी आदित्य काय या ठिकाणी बोलत नाही परंतु निश्चितपणे खासदार साहेबांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.